नमस्कार आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड. आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. ग्रामपंचायत सुरवाडी. पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 3 वेळेत पार पडली. 35 वर्षानंतर सत्ता परिवर्तन सुरवाडी या गावात झाले. सरपंच नंदा संभाजी पाचकोर यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच आशिराम भीमराव वाठोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामसेवक यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य राधाबाई बालाजी वाटोडे, दैवसाला देवीदास वाटोडे, महानंदा छगन मठपती यांची उपस्थिती होती. पॅनल प्रमुख गोविंद संभाजी पाचकोर, शुभम भीमराव वाटोडे, देवीदास गुणाजी वाटोडे, राम पाचकोर, शेख शादुल शेख यासिन आदी गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. प्रगती परिवर्तन प्रगती पॅनलचे पॅनल करून आणि विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन आणि भरघोस मताने जनतेने आम्हाला निवडून दिली. त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढविली आणि जनतेने निवडून दिली. जनतेनं निवडून दिल्याबद्दल जनतेचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. सरपंच उपसरपंच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सरपंच उपसरपंच नाव सरपंच नंदाबाई संभाजी पाचकोर आणि उपसरपंच आशिराम भीमराव वाटोळे. आमच्या येथील सरपंच आता सांग. आमच्या येथील सरपंच नंदाबाई संभाजी पाचकोर, उपसरपंच मी स्वतः आशिराम भीमराव वाटोळे. आमच्या पॅनलचं नाव आहे प्रगती पॅनल. आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाई लढलेली आहे तरी आम्हाला गावाचा विकास करायचा. रस्ता नाली गावातील सर्वसाधारण गरजी पाणी पुरवठा अशा सर्वसाधारण ज्या नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्या. एवढंच आमचं ध्येय. लोकांनी आम्हाला विजयी केलं त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे आम्ही आभार. बसा ग्राम विकास प्रगती पॅनल मौजी सुरवाडी देवीदास गुणाजी वाटोडे पॅनल प्रमुख. आम्हाला जे लोकांना विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही व या दिलेल्या अमूल्य मताबद्दल आम्ही सगळ्याचे आभारी आहोत. बोला सर. गावचे सरपंच नंदाबाई संभाजी पाचकोर, उपसरपंच आशिराम भीमराव वाटोडे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अंकल वरीमान करा तुम्ही. अंकल मानवरी करा. ते पळून जायचं रे बाबा.